जिल्ह्यातील एक सर्वसामान्य माणूस म्हणून परवा जे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी नांदेड जिल्ह्यातील विकास कामाबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती ती न होता राजकीय फायद्यासाठी आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी एकमेकावर जे आरोप केलेत हे चुकीचे होते. यामुळे नांदेड जिल्ह्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये जी आज दुष्काळाची परिस्थिती आहे ह्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये रस्ते वीज पाणी आदी समस्यांवर जी चर्चा करायला पाहिजे होती ती चर्चा न करता ही चर्चा विकास कामाबद्दल न होता त्यांच्या राजकीय फायद्यासाठी एकमेकावर आरोप करून ही चर्चा जे मुद्द्यावरून मुद्द्यावर गेली ही चुकीची चर्चा होती असं मला वाटते. आणि विशेषतः तेलंगणाच्या सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेवरील ज्या तालुक्यांना पालकमंत्री महोदयांनी निधी दिला आहे तो निधीचे कामाबद्दल नियोजन करायला पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी काँग्रेस आमदारांनी निधी एकाच तालुक्याला कसा देता महाराष्ट्र शासनाचा निधी द्या DPDCचा निधी देऊ नका असा विरोध करणं आणि पालकमंत्र्यांनी तो निधी रद्दच करून टाकतो असं म्हणणं हे चुकीचं होतं. कारण अगोदरच तेलंगणा सीमेवरील आमच्या गावांचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत हे गंभीर प्रश्न असताना त्या निधीचं नियोजन करून वेळेवर त्या कामं मार्गी लागतील याकडे लक्ष देण्याऐवजी ह्यांनी जी चर्चा करून चर्चेला वेगळी दिशा दिली हे चुकीची होती आणि जिल्ह्यातील जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे. म्हणून सर्व राजकीय पक्षाच्या भाजपाचे असो काँग्रेसचे असो का शिवसेनेचे असो का राष्ट्रवादीचे असो ह्या सर्व नेत्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन चर्चा करून विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं.